रोयाच्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी ऐन दिवाळीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता या अनपेक्षित घटनेत कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असून जखमींमधील भावना घोसाळकर या बावीस वर्षीय तरुणीचा मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला सिलेंडर स्फोटात मनोहर घोसाळकर सायली घोसाळकर भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं स्फोटानंतर शेजारी आणि नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला हे वास्तव असतानाच आगीतील जखमी भावना घोसाळकर हिचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली त्यामुळे वरसेसह रोह्यात हळहळ व्यक्त होत आहे